विठ्ठल भक्तांसाठी आता एक खुश खबर. 2 जूनपासून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन जे आहे ते घेता येणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत तसा निर्णय देखील घेण्यात आला. सध्या विठ्ठल मंदिराच्या विकास आराखड्याचं काम सुरू आहे. त्यासाठीच गर्भगृहातील विठुरायाची मूर्ती काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेली आहे. मात्र आता काचेच्या पेटीतून विठुरायाचं जे मूर्ती आहे ती बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर चरणस्पर्श करून भाविकांना दर्शन घेता येईल. येत्या 2 जून रोजी आपण मंदिर पूर्ववत पदस्पर्श दर्शनाने चालू करणार आहोत. त्या दिवशी सकाळी पांडुरंगाची नित्यपूजेनं, जसं रोजची नित्यपूजा तर भक्ताची होतीच होती पण ती बंद होती, ती 2 जूनपासून नित्यपूजा चालू होणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.